पाटील यांच्यासाठी चंद्रहार पाटील मैदानात जनगाव भाळवणी पासून केली प्रचाराची सुरुवात। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवा आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीनं वेग घेतला असतानाच राजकारणामध्ये क्षणाक्षणाला बदल होत आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल घेतलेल्या मेळाव्यामधून राजकारणाचा रंगच बदलून टाकला। असं असतानाच आता शिवसेनेचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे आता खानापूर विधानसभेच्या रणांगणात उतरले आहेत। वैभव पाटील यांच्या तुतारीसाठी त्यांनी कंबर कसली। आपलं जन्मगाव भाळवणी इथून चंद्रहार पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली। यावेळी संपूर्ण गावामधून प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी झालेल्या कोपरा सभेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणाऱ्या वैभव सदाशिवराव पाटील यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलं। आदरणीय भाऊ व व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, खरं तर अनेक दिवस झालं निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यापासून अर्ज भरून झाल्यानंतर सुद्धा खानापूर आखपाडी मतदारसंघामध्ये माझ्या बाबतीत संभ्रमावस्था निर्माण झाली होती, कारण महाविकास आघाडीची उमेदवारी म्हणून वैभवदारांची घोषणा झाली आणि महाविकास आघाडीचा लोकसभेच्या उमेदवाराची काय भूमिका असणार तुम्हाला सांगायला आज अभिमान वाटते तुमच्या समोर, सगळ्यांच्या समोर बसलेले बऱ्यापैकी भावमित्र ग्रामस्थ आहेत। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीची थोडीफार जबाबदारी काही भागातही माझ्यावर दिलेली आहे, त्यामुळं काल कोल्हापूरला होतो, परवा दिवशी मुंबईला होतो, अर्ज भरल्यापासून माझी उपस्थिती नव्हती। मला वाटते अर्ज भरून झाला वैभवदारांचा, नंतर अमरू बलेंची सभा झाली, जयंत पाटील साहेबांची सभा झाली, मला वाटते वैभवदारांचा अर्ज ज्या दिवशी भरला त्या दिवशी बहुतेक आदित्य साहेब ठाकरेंनी पण अर्ज भरला, तो अर्ज भरत असताना मी मुंबईमध्ये उपस्थित होतो। पण ही संभ्रमावस्था सर्व मतदारांमध्ये निर्माण झाली होती, पण भवनच्या मनामध्ये यात कुठली संभ्रमावस्था नव्हती, कारण निवडणुकीची तिकीट वाटपाची जी प्रक्रिया चालली होती त्यामध्ये आधी भाऊ असतील, दादा असतील यांनी मी अनेक वेळा पुणे या मुंबईच्या ट्रिपा आमच्या झाल्या, अनेक ठिकाणी बैठकी झाल्या, पण आमच्या पक्षाची भूमिका भाऊ तुम्हाला पहिल्यापासून माहिती होती की ही जागा शिवसेनेची आहे, मशालीची आहे, या मशाली चिन्हावरच आपण उभं राहिलं पाहिजे। पण मी आमच्या सर्व प्रमुख नेत्यांना, शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षातील प्रमुख नेत्यांना सर्व पुढं बसून समजून सांगितलं की तुतारी असल्यानंतर काय होईल, मशाल असल्यानंतर काय होईल। खरंतर अतिशय मोठ्या मनाने संजय राऊत साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेबांनी चालू शिवसेनेची जागा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाला सोडली किंवा महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून या पक्षाला ही जागा दिली, त्यामुळे कुठलीही मनात संभ्रमावस्था निर्माण होऊ न देता आपण एकसंघपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहोत। कारण माझी हीच भूमिका होती की माझ्यासारख्या एका खेळाडूला महाविकास आघाडीनं लोकसभेसारखी तेवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी दिली तर त्या महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा इथं त्याच ताकदीचा असला पाहिजे जो खानापूर आखाडी मतदारसंघ माझाही आहे, म्हणून त्यासाठी आम्ही बरेच दिवस प्रयत्न करत होतो आणि शेवटी वैभवदारांची निवड करून महाविकास आघाडीकडून वैभवदारांच्या नावाची घोषणा झाली। खरंतर आजची मतदारसंघाची परिस्थिती मी जास्त सांगणार नाही, कारण ही सर्व मत समोर बसलेली जनता मतदार सुज्ञ आहे,
संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज येणाऱ्या 23 तारखेला महाविकास आघाडी सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सत्ता येत असताना आपल्या मतदारसंघाचा आमदार सुद्धा महाविकास आघाडीचा असला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करून वैभवदासांना आमदार करण्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक असणार आपलं भावनी गाव आहे, खानापूर तालुक्यात सर्वात मोठं गाव असणार आपलं भावनी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन वैभवदासांना आपण निवडून आणू एवढ्याच तुमच्या समोर अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.